महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी एसआरए घोटाळ्याच्या बाबतीत मी प्रकाश मेहता यांच्यावर काही आरोप केलेले होते. विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली आणि ते अधिवेशन गुंडाळलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा आग्रह धरून आम्ही श्री प्रकाश मेहता यांच्या प्रकरणाची चौकशी करणं सरकारला भाग पडलं. नाईलाजाने मनाच्या विरोधी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी लावली. चौकशीला फार काळ उलटला. जवळपास 1.5-2 वर्षानंतर आता एसआरए घोटाळ्याच्या चौकशी पूर्ण झालेली दिसते आणि लोकायुक्तांनी जो अहवाल दिलेला आहे त्यात मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर हे दोषी आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना यापूर्वीच क्लीन चिट दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेत जवळपास 17-18 मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आणि महाराष्ट्राला असं भासवलं की माझं मंत्रिमंडळ पूर्ण स्वच्छ आहे. क्लीन चिट देऊन देखील प्रकाश मेहता दोषी आहेत. आणखीन काही मंत्र्यांची खरं म्हणजे चौकशीच झालेली नाही. ती चौकशी पूर्ण करून त्यांचे सगळे अहवाल जर प्रकाशित करता आले तर मला वाटतं की आणखीन काही मंत्र्यांना घरी जावं लागेल. आता प्रश्न एकच आहे की मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची निपक्षपातीपणानं माननीय मुख्यमंत्री चौकशी करू धजावतायत का. आणि मग एकदा भ्रष्टाचार झालेला आहे हे सिद्ध झालं तर मग आता त्या मंत्र्यांची किती काळ पाठराखण मुख्यमंत्री करणार हाच प्रश्न आहे. मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या उरलेल्या मंत्र्यांच्या विरोधी जे विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आम्ही आरोप ठेवलेले आहेत त्या सर्व आरोपांची चौकशी जर झाली महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील. अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याचा जो उद्योग मागचे 5 वर्ष केला तो सर्व चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजेल.